रामाचा जयघोष सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं गेलं आहे आणि तिकडे प्राणप्रतिष्ठा केली जाते पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्री रामाची. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर देशभर जिथे जिथे मंदिरं आहेत तिथे तिथे रामाची पूजा केली जाते आहे. माटुंग्याच्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये मी सध्या आहे आणि माझ्या पाठीमागे बघाल तुम्ही तर मंदिराचे सगळे विश्वस्त आयोजक आणि मुंबईचे डबेवाले जे आहेत ते देखील इथं उपस्थित आहेत. काय कारण आहे म्हणजे अर्थात दर्शन आहेच पण त्या सगळ्यांच्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपलं नाव सांगा. प्रशांत जनार्दन फळ. या मंदिराशी आपलं आपण मग काय म्हणजे आपण मंदिराचे विश्वस्त आहात काय आयोजक? नाही, आम्ही श्री राम जन्मभूमी या न्यासासाठी आम्ही जे रामभक्त म्हणून जे आम्ही कार्यरत होतो त्या न्यासातर्फे जे आम्ही अक्षत वाटप केले त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी जे मंदिरामध्ये कार्यक्रम केले ते या कार्यक्रमाच्या आयोजकामधला एक मी भाग आहे. हे मंदिर जवळजवळ 245 वर्ष जुनं आहे आणि 245 वर्ष या मंदिरात रामाचा जन्मोत्सव साजरा होतो आहे. हे पुरातन मंदिर आहे. आज 500 वर्षांनंतर आपल्या हिंदूंना लढायला लागलं रामाच्या मंदिरासाठी आणि आपला हा विजय शेवटी सत्याचा विजय होतो. आज लोकांमध्ये जे हिंदूंमध्ये जनजागृती होते हे फक्त मंदिर नाही ते त्यागाचं बलिदानाचं समर्पणाचं प्रतीक आहे. त्यामुळे हे मंदिर जसं झालं तसं लोकांना आता काशी आणि मथुराचं वेध लागलेले आहेत त्यामुळे लवकरच तेही मंदिर होतील. आणि निश्चित आज या कार्यक्रमाला जसं मुंबई डबेवाला संघटना हे एक मोठी संघटना आहे जी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत आम्हाला पाठिंबा देते आणि मदत करते. आत्ता नुकताच त्यांच्या आणि आम्ही एकत्रित एक प्रभू रामचंद्रांवर एक गीत अल्बम बनवलेलं आहे तो माननीय पंतप्रधानपर्यंतही पाठवलेलं आहे. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार सोमनाथ परब सर यांनाही आम्ही बोलवलेलं आहे. त्यांचा रामभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तसं बघायला गेलं हे हिंदूंचंच राज्य आहे. पूर्ण भारत जरी म्हटलं आज आपल्याकडे भाऊ भांडतो वगैरे सगळं ठीक आहे पण आज मराठी माणसं किंवा हिंदू जी माणसं आहेत ही एकत्र आहेत. काय झालं तरी पण तरी पण ह्याला सहकार्य चांगलं सगळ्या लोकांना दिल्यामुळे मीच मला वाटतं हे जाईल पुढे. काय जसं मी समूहगणाच्या माध्यमातून करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक क्रांती आहे. 56 लाख विद्यार्थ्यांना आम्ही गाणं शिकवलं वेगवेगळ्या भाषेतली घेतं नुसतं मराठी नाही तर ते हे झालं पाहिजे. आणि आमची फळ त्याला सहकार्य देतात नेहमी मला बघितले परत तर आगे चल हा आपके पिछे हे असंच पाहिजे असतं प्रत्येक माणसाला की आपण सपोर्ट द्यायला शिकलं पाहिजे एकमेकाला सहाय्य केलं तरच होणार नाही तर काय जीवन काय नाही. आपल्यासोबत तर मुंबईचे डबेवाले आहेत जे दररोज न चुकता ऑफिसमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या घरचा गरमागरम डबा जे तिकडे त्यांच्यापर्यंत पोहोचवतात असे मुंबईचे डबेवाले माझ्यासोबत आहेत. तसं सर आपलं नाव सांगाल. माझं नाव किरण गवांदे जनरल सेक्रेटरी मुंबई डबावाला. काय सांगाल तुम्ही आज खरं तर हरिजन वैष्णव पंथाचं पालन करणारे तुम्ही सगळे वारकरी मंडळी आहात. आज रामाच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं तुम्ही मुंबईभर फिरताय आणि प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेताय काय भावना आहेत? खरोखर आजचा दिवस हा दिवाळीपेक्षाही मोठा आहे. आज 500 वर्षांच्या नंतर आज राम मंदिराची प्रतिष्ठा होते आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा जो आहे हिंदू बांधव सगळे एकत्र येऊन त्यांनी एकजुटीने हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे. आज आमचं ऑफिस दादरमध्ये आहे आणि आज दादरच्या परिसरातलं हे माहीमचं काशी विश्वेश्वराचं मंदिर जे आहे या मंदिरामध्ये आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. अशाच प्रकारे आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक मुंबईमध्ये आहेत अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे आज सगळे डबेवाले बंधू सगळ्या कार्यक्रमामध्ये जल्लोषामध्ये उभे आहेत. आणि आज खरोखर मुंबई डबेवालेच नाही पूर्ण भारत एक दिवाळी साजरी करतोय. माझ्यासोबत डबेवाला संघटनेचे जे अध्यक्ष आहेत उल्हास मुके ते देखील आहेत. मुकेजी अयोध्येला जे राम मंदिर बनत आहे त्याबद्दल आपल्या काय भावना आहे? 500 वर्षाच्या नंतरचा जो इतिहास आहे आणि सध्याच्या घडीमध्ये आज 22 जानेवारी रोजी त्या ठिकाणी श्रीराम प्रभूजी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. हा आनंद खूप मोठा आहे की आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामधला हा खूप मोठा आनंद आहे आणि प्रत्येकजण हे आनंद मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये आपापल्या
जसं आम्ही सकाळपासून काही काही एरियामध्ये प्रत्येक मंदिराला भेट देऊन इथं दादर कार्यालयापर्यंत आलेले, अजून आम्हाला काही पुढं ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. तो आनंदच आजचा वेगळा आहे की तो बोलता येऊ शकत नाही अशा प्रकारचा आनंद आहे. काही दिवसामध्ये आम्ही अयोध्येच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी 100% जाणार आहे आणि श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी आम्ही आमच्या डबेवाला बांधवांसाठी नाही तर पूर्ण देशवासियांसाठी एक असं आशीर्वाद मागेल की सर्वांना चांगलं आरोग्य देव, सर्वांनी चांगले आपापल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये किंवा स्वयंच्यामध्ये उत्पत्ती लाभावी, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती होईल ही अपेक्षा ठेवू. धन्यवाद. तर हे होते मुंबईचे डबेवाले जे खरं तर या सर्व मुंबईकरांना रोज त्यांच्या ऑफिसमध्ये डबा पोचवण्याचं काम करतात. आज राम जन्मभूमीमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा जी होती आहे त्यानिमित्तानं मुंबईभर म्हणजे या दादर आणि या सगळ्या आसपासच्या परिसरात जितकी काही मंदिरं आहेत, जिथे जिथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तिथे ते जाऊन ते दर्शन घेत आहेत. माटुंग्याच्या काशी विश्वेश्वर मंदिरातून मी शुभम पाटील, धन्यवाद लोकमत.